मराठवाड्याविषयी बोलत होतो, कालच ताजी ताजी आमच्या मराठवाड्याच्या भाषेत मला एक कविता सुचली, ऐकू का मी? वा प्लीज प्लीज इर्शाद. आणि हे बघ, म्हणजे मी तुला गंमत सांगते, आतापर्यंत या खजिनाचे जे जे भाग झाले ना, त्याच्यात अशी कुठलीच म्हणजे प्रादेशिक भाषेतली किंवा प्रादेशिक लहेजातली कुठलीच कविता म्हटली गेली नाहीये. त्याच्यामुळे प्लीज ऐकवच. क्या बात है. आता आपण रोज कोणालातरी फोन करतो आणि त्या फोन मध्ये कोरोनाचा विषय निघत नाही असं होत नाही. माझा परभणीचा एक मित्र आहे सुरेश मुरकुटे, त्याला मी काल फोन केला आणि त्याला म्हणलं, सुरेश काही कळत नाही बाबा हे काय होणार आहे. तर तो परभणीच्या टोन मध्ये अतिशय सहज म्हणाला, शंक्या काही व्हायले बे हे. तर खरंच सगळं अनाकलीन आहे ना, काहीच होत आहे. तर त्या भाषेत बोलल्यामुळे ती टॅगलाईन मला मिळाली की शंक्या काही व्हायलंय बे हे, आणि मी हे लिहिलं. तर कवितेचं नाव आहे शंक्या काही व्हायलंय बे हे. त्या वुहान मध्ये कुणी वटवागुळ खायलाय, त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. ट्रम्प म्हणतंय ते चीन मुद्दाम करायलाय, खरी माहिती तर ते लपून ठेवायलाय. गोपनीय सूत्र काही वेगळं सांगायलाय, अमेरिकाच म्हणे त्याला पैसा पुरवायलाय. अरे त्या वटवागुळालाच म्हणावं आता खरी माहिती तू दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. बरं, पुढे ही सगळी आमच्या मराठवाड्याच्या भाषेत कविता आहे. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघायलाय. कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघायलाय. कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघायलाय. बरं, जो पेशंट आहे ते पळून काय चाललाय, क्वारंटाईनचे शिक्के पुसून टाकायलाय. अरे पोलिसांना मारून डॉक्टरवर थुकून बरं होणार आहे का रे ते, शंक्या काही व्हायलंय बे हे. वा वा पुढे पुढे, पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय. आमच्या परभणीच्या भाषेत, पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय. फेसबुक पाहायला आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणी सिंगर काय व्हायलाय, ज्याला कुणीच बघत होतं लाईव्हही यायलाय. पण घरात राहून माणूस पागल लय व्हायलाय. फेसबुक पाहायला आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणी सिंगर काय व्हायलाय, ज्याला कुणीच बघत होतो लाईव्हही यायलाय. झोपेतून उठलं की मत मांडायलाय, ते पोस्ट करून त्याचे लाईक मोजायलाय. सरकार फारच चुकतंय असं मत व्हॉट्सअपवर ठरवायले बे ते, शंक्या काही व्हायलंय बे हे. त्याच्यापुढे असं म्हणतो मी, पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय. पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगणार सांगायला. मी म्हंटल आठवा त्या दिवशीचा रांगा. हा तेच लिहिलंय पुढे की दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. कम्प्लीट मराठवाड्याच्या भाषेत आहे सगळं गंमत. परत एकदा दारुडा खरा देशभक्त निघायलाय. दारुडा खरा देशभक्त निघायलाय. 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. अरे कालपर्यंत त्याच्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघायलाय. कालपर्यंत त्याच्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा ठरायलाय. कोरोना एक तर म्हणला, कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. आणि सगळ्यात शेवटचं कडवं परत एकदा ते आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये, पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय. पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय. ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. पण काही म्हणा आता जीव फार जळायलाय. ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. काही म्हणा आता जीव फार जळायलाय. ह्या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. प्रशासन सांगतंय त्याचं पालन करून काळजी घेणं हाच मार्ग दिसायलाय. देवाला म्हणावं की कळ सोसायची आता ताकद आम्हाला दे, शंक्या काही व्हायलंय बे हे. वा अशी ही काल वा संख्या. क्या बात है, क्या बात, क्या बात.